काय फसू त्या ग आई काय फसू त्या तरचा सांगितलं का नाही पहिला तुम्ही करा म्हणते हिला काय करायचं मी चांगल्या गोष्टी सांगत असतो देवाच्या माझ्यापासून हिला करायला मिळतय का नाही कोण आहे आई आई नाही आज सोक्ष लावस तू आज नाही तू गबस तू प्रत्येक वेळेला माघार घेतीस तू मी काय म्हटलं आज ठीक आहे की सून आहे लेकी सारखी आहे सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण तू माघार घेऊ नकोस समजावून सांगते सगळं प्रत्येक गोष्ट माघार घेऊ नकोस तू काव कितीला माघार घेते करू दे की करू दे अगं करू दे म्हणत्या तुला माहित नाही तुला लय फसू ते ती फसू द्या मग काय फसूल तर मी करणार नाही माझं काय जात तू चिंता तर सोड माझ्या आईला काय कुठे बोललीस मी कुठं काय बोलले मग तिथे तिथे ये ये तिथे काम करू दे तो काय भांडायला काम भांडायला काय टाक गळ्यात गळा दोघी भेट घ्या गळा भेट ए अजिबात भांडणी करत ए चल मिट्टी मार चल मिट्टी मार चल तुला कळ तुझ्या आई सारखी आहे किंती मिट्टी मार चल ए तुझी लेख आहे का नाही का तुझ्या चेहऱ्यावर हसू काही ना तू मिट्टी मार तू मिट्टी मार चल ए बाबा काय म्हणायचं प्रेमाने सांग माझी गुणाची सासू गती आता परत जर जाणू या दोघी परत भांडल्या भांडत बोलतोय मी हा जाणू हा आता हे काय म्हटणार तब्येत चालू आहे काय पौर्णिमा मटण कुठलं म्हणाल अगं खोबरं आलं कांदा असं दिसलं की मला ते मटण तेच आठवत दुसरं काय आठवत हा शान्ने होय का कल्याणी शान्ने नाही तू तुझी सासू म्हणाल्या शान्ने म्हणून काय आई कोट बोललीस ग थांब 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 येते ये येते जरा येते जरा येते थांब आई बरोबर आहे बरोबर आहे दशेत पुजून येत हा बरोबर मम्मींचा माझा विषय झाला मगाशी मागवा सर बघा पुरणी कामाचे पुरण वाटा काय केलेस आज पुरणाचा भेट आहे काय तेच की पूर्णाच्या पोळीचा बेत आहे आज शेतात आज शेत पूजा आहे म्हणजे आज काय कल्याणी डीपी शहराला जायच नाही आई साहेबला जाते ए जाऊ नकोस की आजचा एक दिवस काय करायचं ती नसणार काम जास्त ते म्हणा हा ती असणार काम काय सोड दाला बाजी केलो कामाला काय लागत नाही मला लई विषय मग करतोय मी 5 मिनिटं पण आता एक करत नाही तर हे फ्रीज बघा आमचं झाकली झाकली याच कारण ते मला सांगू नको तुझ्या बायकोचं कर्तृत्व कोणाच काय हिज वा छान छान तुझं कर्तृत्व आहे छान उघडून दाखव बघू चल चल दाखव चल चला हे काय काय चालू आहे सांग आता पापड करणार जरा कोशिंबीर करणार पापड करणार कढी करणार कसं असतंय कढी 5 ह्याची मिक्स भाजी वडी ह्याची आळूची आणि पुरणाचा पोळीचा बेत सांडगत तळायचं म्हणजे पापड आणि कोशिंबीर पण करणार आज काय करतात आई काय करतात का आज जेवण आज शेताची पूजा असते शेत पूजा म्हणजे शेताचं डोळ पूजन डोळ जेवण शेताचं बाईचं कसं करतात तसं शेताचं करायचं असतं बर मग ते निवद द्यायचं असतं हा निवद द्यायचं सगळं 5 भाज्या परत सांडग कढी वडी अगं मग कल्याणी तुला काम करायला काय अडचण आहे माझ्या आईला काय लावलं सगळं काम खाली पडते ह्याच्यातनं अरे रे 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 आई शपथ तर तुम्ही कधी पुरण बघितला नच्चीला बघून घ्या होय की नाही हे नव्हतं काय भाई साहेब आपण तो पनीर दे काय नाही ना भैया हम पनीर ना दे तू का खा रहा हम खोबरा खोबरा ते तुम्हाला काही पोळ्या कारण कोण खायचंच नाही तुम्हाला नुसतं अस्सल मराठा मटण लागते आई मटण बटण काय नाही तुम्ही जर चांगलं तुम्हाला जेवण स्वयंपाक बनवायला आलं तर आम्ही खाणार की शाकाहारी पण मग काय असलं तुटके काय बोलतोस
जेवण तुला येत नाही? येत नाही म्हणून पोट सोडलाय ते मटणानं सुटलंय. आणि काय आज माझ्या बायकोनं मिसळ केली ती म्हणून सांगू. तर आईच्या हाताची चव त्याला आली नव्हती कल्याणी. तुमच्या आईनं का मिसळ केली? आमच्या आईनं मिसळ केली म्हणा आई. मी काय म्हटलो कल्याणीनं आज मिसळ चांगली केली. ऐकते सोडून बाहेर जाऊन बसेल लक्षात ठेव. मी काय म्हटलो कल्याणीनं मिसळ चांगली केली बरोबर. थांब मी बोलावलोय ना. थांब की मी काय म्हटलो आई कल्याणीनं मिसळ इकडे बघ की अशी मी बोलावलोय. ते कुठं ठेवते तुझ्या आईच्या? ऐके मी काय म्हटलं की ते फ्रीज मध्ये ठेवतात रे देवा परमेश्वर इतला. मी काय म्हटलो आई मिसळ बायको मिसळ छान झाली. बायकोनं काय म्हटली? थँक्यू हा थँक्यू. पण मी काय म्हटलो खरं माझ्या आईच्या हाताची चव तिला आली नव्हती. हिनं काय म्हटली माहिती आहे? तुमच्या एका वाकरते तिनं अनकॉ केल्या म्हणून ते मग म्हणून त्याला चव कळाली. मी केलो नाही म्हणून त्याला चव कळाली. अगं हिने घरात सासरवाडीला मला पहिल्यांदा बोलवल्यात. पहिल्यांदा पनवेलला यांच्या बरोबर यांच्या घराला गेलो की नाही जेवायला वाढल्यात मला हिने. काय सांगतो तुला आई मटण असंच टाकून आलो मी तिथं. त्यांनी मोठे मोठे आयटम करतात असं चिल्लर करत नाहीत असं म्हणायचं होतं मला. नाश्ता बिस्टा काय करत नाही? नाश्ता बिस्टा काय करत काही कोण नाश्ता बिस्टा काहीच करत नाही घरात. आतापासून काहीच करणार नाही बसून वाटत तुला बी तेवढंच भाई. मग काय काय रे करू करून असं म्हणजे मटण वगैरे मटण आहे तुझ्या आई. सकाळपासून निवडायचं काम केलं हे करायचं काम केलं कणिक म्हणून ठेवलो पुरून शिजवून ठेवलं भात लावलो आणि काय करायचे रे. तरी मी तब्येत काय वाढवलं तुझी एवढी काम करायला कमी आले की बाबा. सगळ्या बायका म्हणाल ते काल काय म्हणाल त्या थोडी कशी तब्येत बारीक झाली दिसून लई फिट्या मला. हा काय प्रत्येकीला 100-100 दिले असं म्हणा म्हणून. नाही बाबा कशाला तू पैसे कशाला तू कसं आहे हे असं आमच्या घरात रोज चालू असते. तर तुम्ही भूमिपूजन आहे हे बघू शकता. असं आमच्या घरात रोज चालू असते आणि मी यांच्याकडे लक्ष देत नाही अजिबात. तुमची तुमची काशी घाला तो चला मैं तो चला हम तो चले परदेश दिल परदेशी हो गया छूटा अपना देश परदेशी हो गया.